माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर येते आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात हैदराबाद येथील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात तरुणाने शिक्षिका तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. या संतापजनक घटनेने सर्वत्र संतापाचं वातावरण पसरलंय. शाळेत शिकवणीसाठी जात असलेल्या तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याची ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या तरुण शिक्षिका गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आलंय. तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी तरुणाचे नाव विवेक नगराळे दरोडा असं आहे. तर हा आरोपी घटनास्थळावरून पसार झालाय. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. प्रमाणे दारोडा येथून हिंगणघाटला आली आणि कॉलेजकडे पायी जात असताना साधारणतः 7:20-7:30 या वेळेदरम्यान मागून एक आरोपी आला आणि त्याने तिच्या अंगावर समोरच्या भागाला गळ्यावर मानेवर रॉकेल ओतून त्याच्याकडे एक छोटा टेंबा होता जळता तो फेकून तिला जाळलेला. त्यामुळे तिच्या गळ्यावर मानेवर आणि हातावर भाजल्याचे खुणा झालेले आहेत. वृद्ध नागरिकांनी त्वरित तिला दवाखान्यात नेले होते सरकारी दवाखान्यात. तिथून तिला नागपूर येथे खाजगी उपचारासाठी पाठवलेलं आहे. प्रथमदर्शनी यामागचं कारण उघड असलं तरी कोणी सांगितलेलं नाही त्याच्याबद्दल. आरोपी घटना झाल्यानंतर फरार झालेला आहे. त्याच्या शोधमोहीमसाठी आम्ही पथक लावलेलं आहे.